राजा क्रांतिवर्म्याची नवी आज्ञा ऐकली. यंदा श्री चंडिकेच्या महायज्ञात नरबली पण पशुबली ही पण आश्चर्यान पाहता काय. नीट ऐका, धर्मसुधारणेचं थोथांड उभं करून तुमचा हा राजा तुमच्या धर्माच्या महावृक्षाला मुळासकट उखडू पाहतो आहे. आणि या पातकाला धनी कोण? तुम्ही. होय तुम्ही. माझा मदांध का झाला? मागला अनुभव लक्षात घ्या. गेली 2 वर्ष राजा तुमच्या धर्मात ठवळाठवळ करतो आहे आणि तुम्ही ती मुकाट्यानं सूषित आहात. परिणाम काय झाला? राजानं तुमचं पाणी ओळखलं तेव्हा त्यानं विशेष ठीक ही नवी आज्ञा काढली कि यंदाचा देवीचा महायज्ञ बली तर्पणा वाचून झाला पाहिजे. काय समजलं? या न्यायालाही माना डोलवा. हा न्याय मी मुळीच सहन करणार नाही. नरबली बंद, पशुबली ही बंद. म्हणजे महाराजाने आपल्या धर्माचा छेद करण्याचा संकल्प केलेला दिसतो. यात काय संशय? प्रजेशी केलेला एक अन्याय पचनी पडला कि दुसरे 100 अन्याय करण्याचं धाडस माझा करीत असतो. क्रांतिवर्मा असाच मदांत होत चालला आहे. तुमच्या धर्माविषयी त्याला मुळीच प्रेम नाही. काय काय महाराजांना प्रजेचा असंतोष कळवला तर ते काहीच विचार करणार नाही. काय मुळीच नाही. मी त्याच्याशी जीव तोडून वाटाघाट केली काही उपयोग झाला नाही. उलट आता उपहासानं म्हणाला कि बळी मागणारी असती क्रूर देवी आम्हाला मुळीच नको. म्हणजे देवदेवता नाही, म्हणजे यज्ञयाग नाही. यज्ञयाग नाही म्हणजे देवांचा संतोष नाही. देवांचा संतोष नाही म्हणजे प्रजेचं कल्याण नाही. मुखान देवी आपला निर्णय देते आहे. आता राजवधाचं हे पुण्य कर्म करायला देवी कुणाला आज्ञा देते ते पाहू.
देवीची आज्ञा. यशोधर्म तू पुण्यात्मा श्री चंडिकेचा कृपेला तू पात्र ठरला आहे. तुझ्या धर्माच्या रक्षणासाठी देवीनं दिलेली आज्ञा पार पा. पण एक ध्यानात ठेव, मात्र चुकला निर्वंश होऊन तुझ्या खरा तारावरून नांगर फिरे आणि तुझ्या 43 पिढ्या रवरव नरकात पडते. महाराज, अधिक कुणाची क्षमा असावी, पण लोक असं म्हणतात की धर्मात ढवळाढवळ करण्याचा महाराजांना मुळीच अधिकार नाही. तर राजगुरूंचं म्हणणं सुद्धा असंच पडलं, मंत्री धर्मात आम्ही मुळीच ढवळाढवळ करीत नाही असा आमचा विश्वास आहे. राजगुरूंचं मत सांगता, पण मी असं विचारतो दुसऱ्या एखाद्या नरबलीऐवजी त्यांना उभं केलं किंवा पशुबलीच्या ठिकाणी तुमची कुणाची मान दिली तर या गोष्टीला राजगुरु किंवा तुम्ही मान्यता द्याल काय? मग धर्माच्या नावाखाली निरुपद्रवी प्राण्यांच्या जीवावर का उठता? छगन माता म्हणून ब्रीत बाळगणाऱ्या देवीला तिचीच निरपराधी बाळ बली देणं हा धर्म? पण महाराज, चालत आलेली रूढी रूढी कसल्या या दुष्ट रूढी? मंत्री, धर्माला लांछन लावणाऱ्या रूढींचा विध्वंस करण्याचा आमचा निश्चय आहे आणि आम्ही तो पार पाडणार. लोकांच्या इच्छेविरुद्ध महाराजांनी अनेक रूढींचा नाश केल्याचा बोभाटा झाला आहे. त्यात या नव्या आज्ञेची भर पडे तर लोकक्षोभाची प्रचंड ज्वाला भडके. श्री चंडिकेची इच्छा असेल तसं घडे. ती लोकांना सन्मार्ग दाखवो अशी आम्ही तिची प्रार्थना करू. प्रजेला सद्धर्माचं ज्ञान देणं राजाचं कर्तव्य आहे आणि ते आचरित असता आमच्यावर प्राण संकट कोसळलं तरी आम्हाला त्याची क्षिती नाही. जा, महायज्ञाची तयारी आमच्या आज्ञेप्रमाणेच करा. आज्ञाप्रमाण.
पराक्रम केलास वाटतं म मला भीती वाटली ती मी बायको मनुष्य नाही का बायको आणि मनुष्य अग बायका ना मनुष्यपणा असतो का कधी मग आम्ही कोण वाटतो तो 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 लाभ खाण्याचा तयारी असतो तो हिलला ना नदूची रघुना मिथ्या भाषी भेरू कुटिला मूढ तशी वश गोपाला मूढ तशी वश गोपाला छद्मी स्वार्थी चंचल हृदया अशी अंकना जाना नतमाना विभुधाना नतमाना नतमाना विभुधाना हिलला ना नरुचि रघुनामा तुम्ही माझ्या शय्येवर बाईकून निघली आहे हे सुमित्रे माझ्या शय्येवर कोण निघलाय मनुष्यपणा नसलेल्या बायकोला काय विचारतोस एखाद्या पुरुष पंडिताकडे जा एक ताई सांग ना आमची ताई शहाणी आहे एक बायको आमची शहाणी आणि असं एक शून्य पुरुष म्हणतात इही मान्य
सद्गुणी म्हणणारे पुरुष परस्त्रीच्या अंगाला हात लावणे इतके निर्लज्ज असतात म्हणायचे. आपल्या दादाची अशी थट्टा करतेस? थांब, बाबा आल्यावर त्यांना सांगतो. सुमित्रा मोठी शहाणी आहे. हो हो, फार शहाणी झाली आहे आणि म्हणून तिचं ताबडतोब लग्न करून टाका आणि त्या घरातून हकलून. दादा, मी बाबांचे हे लाडकी ते तुला थकवून काढतील. तर मी पुत्र आहे पुत्र, माझ्या पुढे तुझी योग्यता ती काय? किती झालं तरी कन्या म्हणजे परक्याचं धन. बाबा, पुत्र श्रेष्ठ की कन्या श्रेष्ठ? बाळानो, माणसाला आपले दोन्ही डोळे जसे प्रिय असतात तस माता अतिथ्याना पुत्र किंवा कन्या दोन्ही प्रिय वाटतात. परंतु शास्त्रार्थ असा आहे की पित्याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेताला अग्नी देण्याचं काम पुत्रानं केलं पाहिजे, तरच त्याच्या आत्म्याला सद्गती येईल. बाबा, असं अभद्र बोलू नका म्हणे, हे काय हो? बाळाने चंडिकेच्या इच्छेप्रमाणे साऱ्या गोष्टी घडत असतात. आपण माणसं म्हणजे कळसत्री बाहुल्या. आता रात्र बरी झाली तेव्हा देवीची प्रार्थना करून जायला जावर जा. करण्याची देवीनं मला आज्ञा दिली असल्यामुळं ती पार पाडण्यास मी जात आहे. हा लेख पाहताच तुम्ही या घरात राहू नका, कुठेतरी लपून दिवस काढा आणि सायंकाळी स्मशानाच्या कोपऱ्यावरील दीपमालेजवळ येऊन बसा, तेथे मी भेटेन. Thank you.
भगवती राजकन्ये, राजाच्या वधाला हा राक्षस कारण आहे. बरा आता कथा तोंड लपवतो आहे तो. चांडाळा, अघोर कृती स्वतः करून दुसऱ्याचं नाव घेतोस? न्या या राक्षसाला माझ्या पुढून.
राजगुरु, दुख मी कसा सहन करू? पिताजी, श्री चंडिकेची इच्छा। राजकन्ये, मरणं प्रकृति शरीरिणां, शोकावर झाल्या गोष्टीला उपाय नाही। आता यापुढे तू आमची राणी झालीस, आता हा राज्य शकट सूज्ञपणानं चालवून आपल्या धर्माचं यथायोग्य पालन कर। मंत्री, सेनापती, जा लोकांना शांत करा आणि मोहिनी राणी झाल्याची द्वाही फिरवा। यशोधर्म्याने राजवत केल्याचं बोलतात, तेव्हा तुमच्यावर सुद्धा काहीतरी संकट येणार। पळा पळा, अरे ती पा राजूत आले, पळा पळा। कुठं आहे माधवगुप्त? चला शोधा चला। सर, म्हणजे त्या पोरांचा शोध नक्की लागलाच म्हणून समजा। हातीनं यावर काहीतरी लिहिलं होत, मी ते वाचलं। तर मग काय लिहिलं होत? वाचलं म्हणजे वाचायचा प्रयत्न केला, पण गुरुजींनी शिकवलेली अक्षर यात नसल्यामुळं जरा घोटाळा झाला। वाह वाह, तुला राजपंडित केला पाहिजे।
लिहिलेलं कोणीही वाचतो, पण कोरी पाठी वाचणारा तूच एक महापंडित दिसतो. जा मूर्ख कुठला. स्वामी, या घरात यशोधर्माची पोरं काही सापडत नाहीत, ती बहुतेक पळून गेली असावीत. अस, चला तर मग. सखी कसली सखा तू, सख्या दे चांदनी वाणी. केला शिनगाराचा खाट खाट ग, अहो केला शिनगाराचा खाट खाट ग, केला शिनगाराचा खाट खाट ग, केला शिनगाराचा खाट. सपनी खडली सपनी. हीच ती जागा. पण बाबा अद्याप का आले नाहीत? येतील आता. टाका ते प्रेत त्या तिथ. ते प्रेत कोण्या कुत्र्याने खाऊन टाकेपर्यंत त्यावर सक्त पहारा करायचा, समजलं? प्रेतावर पहारा? पहारा नाहीतर ते पळून जाईल ना. पण असं हे प्रेत आहे तरी कुणाचं? त्या राजद्रोही यशोधर्म्याला. अंतकरण दगडासारखं घट्ट कर आणि रडू नकोस, नाहीतर आपली चाहूल त्याला लागेल. आणि दादा रडू नको तर काय करू रे? ताई, बाबांचं प्रेम कोल्हा कुत्र्यांना टाकलं आहे, ऐकलंच ना? वाटेल ते करू. बाबांचं शव हस्तगत करून घेतलं पाहिजे आणि त्याला अग्नी दिला पाहिजे, त्या वाचून त्यांना सदगती राहील. एवढ्यासाठी काल बाबाचा अपत्र बोलले होते ताई. ताई, मी एक तुला अत्यंत कठोर असं काम सांगणार आहे.
तू त्या तिकडे जा आणि काहीतरी गाणं म्हण. दादा, तुझ्या गाण्याच्या नादानं भारेकऱ्यांचं लक्ष वेधलं जाईल. तेवढी संधी साधून मी बाबांचं प्रेत पळवतो. काय सांगतोस रे, कस रे मी गाणं म्हणू? काही बाबांच्या प्रेताला जर अग्नी मिळाला नाही तर त्यांच्या आत्म्याला सदगती नाही. सदगती बर. बाबा तुम्ही असंच भेटणार होता का?
बाबा सुमित्रा भेटायला बोलावतो. अरे ते प्रेत चालत गेलं. काहीतरी बडबडतोस. हा म्हणजे प्रीत खरंच नाही. ही बातमी अधिकाऱ्यांना तात्काळ कळू दे. दुसरीकडे नेतो तोपर्यंत इथून पण इथून जवळच बौद्धांचा विहार आहे. तिथं माझ्या ओळखीचा केदार भिक्षू आहे, त्याच्याकडे जाऊन राहा. आणि तू माझी चिंता करू नकोस. मी या लोकांना फसून येतोच तुझ्या मागोमाग. जर चालू कर करायला लावून शेवटी माझा विश्वासघात केला. तो जिवंत राहील तर असेच आणखी अनर्थ जगावर उडवतील. दैवयोगानं हे जर तुझ्या हाती लागलं तर खरी स्थिती तुला कळून त्याला त्याच्या पापाचं प्रायश्चित्त तुझ्या हातून मिळावं. कुठं सापडलं हे? जिथं माधवगुप्त सापडला तिथं. मग माधवगुप्तानं हे वाचलं असलंच पाहिजे. अर्थात धर्मरक्षणासाठी राजवधाचं हे रहस्य गुप्त राखलंच पाहिजे. आणि त्यासाठी माधवगुप्त या जगातून राणी मोहिनी आपल्या पित्याच्या वळणावर जाणार असं दिसत. मी तिला समजावली आहे पण न जाणो. आपण सावध असलो पाहिजे. राजगुरु मंत्री महाजनानी प्रजाजनहो श्री चंडिकेच्या इच्छेन आज आम्ही या राजपदाचा स्वीकार करीत आहोत. यावेळी पिताजींच्या आठवणीने आमचं अंतःकरण
अगदी व्याकुळ होत असे, तरी त्यावेळच्या आज्ञेप्रमाणे हा राज्यशक अगदी पूर्व परंपरेला धरून चालवणं आम्ही आपलं कर्तव्य समजतो. आमचे वडील मोठे थोर भूपती होऊन गेले, तेव्हा त्यांनी प्रजेच्या सुखासाठी म्हणून आखलेल्या धोरणाप्रमाणे आम्ही चालू असं आम्ही आश्वासन देतो. यावर्षी देवीचा महायज्ञ पशुबली किंवा नरबली वाचून करण्याचा महाराजांचा निश्चय होता. तोच फलतोच काय बोलतेस बर थांब, तुझ काय म्हणणं आहे ते मीच सांगतो. लोक हो राणी मोहिनीच्या भाषणानं उगीच संशयात पडू नका. राजगुरु या नात्यानं तिच्या मनातले हेतू मी स्पष्ट करून सांगतो. बंधूनो, तुमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याची राणीची मुळीच इच्छा नाही. तेव्हा देवीचा महायज्ञ पशुबली नरबली सह होणार यात तिळमात्र शंका नाही. पण राजगुरु, यज्ञात नरबली धर्मात भलतीच ढवळाढवळ केल्यानं राजा क्रांतिवर्म्याचा तुझ्या पित्याचा वध झाला हे विसरू नकोस. मी सांगतो ते मुकाट्यानं ऐक, तुझं कल्याण होईल. महाराणी, राजवधाचं महापात्र करणारा यशोधर्म्याचा पुत्र माधवगुप्त सिंहासनापुढे आणला आहे. महाराणीने पूर्वी आज्ञा केल्याप्रमाणे त्याचा सुरक्षित करा. जा, त्यांना घेऊन जा. महाराणी, माझ्या शिरच्छेदाचं कारण मला समजेल का? तुझ्या पित्यानं राजवधाचं घोर कर्म केलं आहे. मान्य, पण महाराणी त्याचं प्रायश्चित्त त्यानं भोगलं नाही का? मग माझा शिरच्छेद काय म्हणू? महाराणी, आपल्या राजवटीचा प्रारंभ आपण एका निरपराधी माणसाच्या वधानं करणार. माधवगुप्त, पित्याचं पाप पुत्राला भोगावं लागतं. मला तुझ्यासारख्या भटुक्याचं उत्तर नको आहे. महाराणींचं म्हणणं का पडतं ते पाहायचं आहे. महाराणीचं उत्तर सुद्धा तेच आहे. समजलं? हो, समजलं की अवंती नगरीच्या सिंहासनावर दुसऱ्याच्या तंत्रानं चालणारी एक मूर्ख राणी आली आहे हे समजलं. काय, आमचा अपमान? सिंहासनस्थ राणीचा अपमान? जा न्यायाला आमच्या पुढून चढवा एकदम वधस्तंभावर. पौर्जन हो, तुमच्या नव्या राणीची न्याय प्रीती पाहिली खिद्दंड कुणाला. श्री चंडिकेची इच्छा. राणी शांत हो. माधवगुप्ताचा नुसता वध करण्यापेक्षा त्याचा बली श्री चंडिकेला अर्पण करावा हे मला योग्य वाटत. लोक हो, राणीनं बलियज्ञाला मान्यता देऊन आपलं धर्मावरील प्रेम व्यक्त केलं आहे.
तेव्हा आता सर्वांनी अत्यंत आनंदाने देवीच्या महायज्ञाच्या तयारीला लागावं, आणखी तो मोठ्या उत्साहाने साजरा करावा. श्री चंडिकेची इच्छा यशोधन्यानं केलेला स्वार्थत्याग लक्षात घेता त्याच्या मुलाला बळी देणं इष्ट नाही, त्यामुळं लोकमत तुझीच वाईट होईल. श्री चंडिकेची लीला अगाध आहे, यशोधर्म्याच हात हो, म्हणून त्याच्या मुलाला बळी जाण्याची ही सुसंधी लाभत आहे. त्यामुळं त्याच्या कुलाचा उद्धार होणार असून स्वतः माधव गुप्ताला तर साक्षात स्वर्ग लाभे. श्री चंडिकेची लीला. पण आपल्याच पक्षातील लोकांचे असे बळी पडू लागले तर अगोदरच इतका प्रबल नसलेला आपला पक्ष आणखी दुर्बल नाही का होणार? तेव्हा यापुढे जास्त मंथन बरं नाही. श्री चंडिकेची इच्छा मंथनावरून स्मरण झालं. पुराणांतरीचा समुद्र मंथनाचा प्रसंग ठाणे आणा. दानवांशी झगडत असता देवपक्षाचे अनेक बली असेच पडले, त्यांच्या पक्षाला दुर्बलता आली, पण तेवढ्यामुळं त्यांनी न थांबता निराश न होता समुद्रापासून अमृत मिळवण्याचा अचाट उद्योग आरंभला.
बांधवानो आपला पक्ष प्रबल भावा म्हणून असं काही मंथन केलंच पाहिजे. प्रथम हलाहल निर्माण होई पण ते पचवलं पाहिजे म्हणजे पुढं अमृत लाभ होई. अमृत पिऊन देव जसे अमर झाले तसच आपल्या अमृत मंथनानं आपल्या धर्माला अमर पद मिळेल. चंडिकेच्या इच्छेला मान देऊन निश्चिंत राहा.
प्रयोगाला प्रारंभ. यावेळी तुझ्या बोलण्यानं मात्र अनर्थ होईल. हा नरबलीला घ्या देवी पुढं. देवीची प्रार्थना कर. तुझं भाग्य थोर खराय, मग माझं भाग्य तुम्हीच का घेत नाही? बराच उर्मट दिसतोस. हो तेही खरंच आहे. बरोबर, तोडाटून प्रार्थना कर. शेवटची घटका आली तुझी. श्री चंडिके बली देण्याच्या या तुष्ट आणि धर्मविध्वंस चालीचा मृत्यू माझ्या बरोबरच घडू दे. देवी भगवती आमच्या या राणीला दया आणि न्याय याचं योग्य पालन करण्याची आणि स्वतंत्र बुद्धीनं चालण्याची शक्ती दे. कन्या माधवगुप्ताची बहीण अस राजगुरु राणीचा कुठेही शोध लागत नाही. आम्ही सगळीकडे पाहिलं. नरबळी सुद्धा निसटला. निसटला नरबळी निसटला. Thank you.
ही मुलगी भ्रमिष्ट झालेली दिसते. भ्रमिष्ट राणी नाही, माधवगुप्त ही नाही. दादा जा या मुलीला घेऊन जा आणि हिचा नीट सांभाळ करा. विश्वास चारही दिशांना माणसं पाठवून राणी आणि माधवगुप्त यांचा नीट शोध घ्या. अगदी मुकाट्यानं दक्षतेनं आणि ही पहा आणि नाहीशी झाल्या कारणानं राज्यात कदाचित अंदाधुंदी माजण्याचा संभव आहे. तेव्हा वाणी वाड्यातच आहे असंच सर्वांनी समजायचं आणि सगळ्यांना सांगायचं. समजलं? आज्ञापन. वाळली का तुझी? मोहिनी तुझी? मोहिनी माझी? माझं म्हणणं असं. समजलं कस ते? आमच्याशी एकेरी नावानं बोलायला लाज नाही वाटत? ओहो, तू नवे आपण महाराणी नव्हे का? चुकलं खरंच. क्षमा असावी. पट्टाभिषिक्त महाराणी श्रीमती मोहिनी देवी आपली वस्त्र वाळली का? तुमच्याशी एक शब्द सुद्धा बोलण्याची माझी इच्छा नाही. क्षमा असावी. आपल्या इच्छेला इथं कवडी इतकं ही मोल नाही हे आपण लक्षात घ्यावं. मी इथली महाराणी आहे, तोंड सांभाळून बोला. आपण महाराणी इथं जंगलात? इथं आपण आणि एखादी सामान्य स्त्री यात काडीचाही भेद नाही. दचकू नका अशा. दैवानं सिंहासन मिळालं म्हणून तुम्ही राणी झालात. इथं सिंहासन नाही, यावेळी आपण माझ्यापेक्षाही सामान्य आहात हे आपण लक्षात घ्यावं. तुम्ही वाटेल ते समजा, पण इथं माझं राज्य आहे हे विसरू नका. चुकत आहात आपण. इथं माझं राज्य आहे आणि आपण माझे बंदी आहात हे तुम्ही विसरू नका. उठत भिकारडा. भिकारडा? माझा अपमान? माझ्या राज्यात माझा अपमान? महाराणी, अपमानाला शिरच्छेदाची शिक्षा देण्याची रीत आपणच मला शिकवली आहे, नाही? मग का तुम्ही माझा शिरच्छेद करणार? काय हरकत आहे? सिंहासनावर बसून निरपराधी माणसांचे बळी घेताना मनाला बरं वाटत नाही का? पण त्यावेळी त्या पामरांच्या मनाला का यातना होतात याचा विचार केलात कधी? आता त्या यात्रांचा आपल्याला अनुभव येत असेल. मग थांबता का?
करा शिरचे. राणी, पिंजऱ्यात अडकलेल्या सिंहाला खडे मारून गंमत पाहण्यात तुम्हा बायकांना पुषण वाटत, पण मोकळ्या सिंहाला खडे चारणाऱ्या आम्हा पुरुषांना हातात सापडलेल्या फुलपाखराला दुखवणं मोठ चढ जात. भूक लागली आहे वाटत. हो लागली आहे, पण निर्दय माणसाला त्याच काय अस भूक कडाडूनच लागलेली दिसते आहे. बरोबर. कसलं हे खाणं राणी? हेच काय, पण तुमच्या राज्यात कित्येक दरिद्री लोकांना नुसता झाडपाला खाऊन राहावं लागतो. झाडपाला कसा खातात तो? पोटाची आग. पण ते तुम्हाला नाही कळायचं. कारण? कारण तुमच्या भोवतालचं मंत्रिमंडळ ते तुम्हाला प्रजेची दुःख मुळे कळूच देत नाही. राणी, ती जर तुम्हाला कळली तर मी प्रतिज्ञेनं सांगतो की हाच कंद तुम्हाला अमृतासारखा गोड लागेल. घ्या तो कंद. खटका भर भा दरिद्री आणि चाखा त्याची गोडी. लागतो बोल. हो
कल्याण सेनापती राजवाड्यात आपल्याच विश्वासाची माणसं आपल्या आज्ञेप्रमाणे सारी व्यवस्था झालेली आहे. आपण अगदी निश्चिंत असाल. ठीक. राणीची काही वार्ता? काही सांगण्यासारखी नाही, पण शोध मात्र फार बारकाईनं चालू आहे. विशेष सांगायचं म्हणजे जवळच्या खेड्यातील लोक राणीच्या भेटीकरता आले आहेत. हे पहा, ते इकडेच येत आहेत. कल्याण कल्याण. राजगुरु, आमच्या गावच्या वार्षिक यज्ञाला बौद्ध भिक्षूंचा मोठा अडथळा होत आहे. पशुबली वाचून यज्ञ करा म्हणतात. पशुबली देण्याला महाराणीची आज्ञाच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी खोट. म्हणून आम्ही महाराणींना समक्ष भेटून उलगडा करून घेणार आहोत. लोक हो, महाराणी अद्याप आजारी आहेत, त्यांना त्रास देणं इष्ट नाही. परंतु महाराणींच्या आज्ञापत्रा वाचून बौद्ध भिक्षू आमचं मुळीच ऐकणार नाही. परवाच्या येथील महायज्ञात वीज पडून जो घोटाळा झाला त्याच्याकडं बोट दाखवून आमच्यातील बरेच लोक बळी देणं देवीला सुद्धा आवडत नाही असं म्हणू लागले आहेत. आणि यामुळं तर बौद्ध भिक्षू फारच शेफारले आहेत. असं महाराणीकडून मी आज्ञापत्र काढवतो. त्या भिकार लोकांना स्पष्ट सांगा की अडथळा आणाल तर पश्चाताप पावाल. जा, तुमच्या तिथला यज्ञ अगदी यथा सांग निश्चिंत मनानं करा. देवीचा तुम्हाला आशीर्वाद आहे. कल्याण. राणी, महाराणी. मंगलमय ही प्रभात, मंगलमय ही प्रभात.
कोणता पक्षी ओरडला ओळखलं? हो हो. कोणता? मनुष्य पक्षी. आमचं हे वनाचं राज्य महाराणींना परत आवडलेलं दिसत. का नाही आवडणार? वनाच्या या भव्य राज्यात मनाला किती मोकळं मोकळं वाटत. ही हिरवीगार झाडे, या तहे तहेच्या लतावे, त्यांच्या फुललेली ही फुलं, हे आरशासारखं स्वच्छ पाणी, किती सुंदर, किती मनोहर. स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच असे. इतका आनंद होतो तुला आणि पण चुकलो. एकेरी नावानं महाराणीना बोलायचं नाही, होय ना? का बोलू एकेरीच नावानं? या अरण्याच्या राज्यात मला वाटत एकेरी नावानंच बोलणं शोभून दिसे. आवडेल तुला? ज्या अर्थी तू काहीच बोलत नाहीस त्या अर्थी. मोहिनी, मोहिनी ती गंमत पाहिलीस का? हे काय बोलत का नाही? कंटाळा आलाय का माथा तुला? हो आलाय. मग काय करणार तुम्ही? काय करणार? काय करणार? बौद्ध मठात जाऊन भिक्षू होईल. तर मग काय आत्महत्या करू? विचार काही वाईट नाही. पृथ्वीचा भार थोडा हलका होईल. म्हणजे मी मरावं असंच तुझ्या मनात आहे ना? ठीक आहे. मुळीच नाही. दगड पडला असता पाण्यात तर मी ओरडलीच नसते. तो तर मला झाडावरच दिसतोय. दगड चल बाबा दगडा. कुठे जाणार तुम्ही? माझ्या बहिणीकडं. बहिणीकडं? कुठे आहे ती? आहे का सुरक्षित ठिकाणी? कोणत्या ठिकाणी? ते नाही मी तुला सांगणार. तू आहेस अवंतीची राणी, किंवा उलटशील आणि आम्हा बहीण भावंडांचा शिरच्छेद करशील, नेम नाही. असं टोचून बोलणं निर्दय माणसाला शोभत. बाकी तुला आमचा कंटाळा काल आहे ते आम्ही ओळखलं. तुला आपल्या राज्याची आठवण झाली असेल? हो हो झाली आहे. जायचंच आहे मला परत राजवाड्यात. सलाव महाराणी, आपल्याला राजवाड्यात नेण्यासाठीच आम्ही आलो. इतका वेळ आम्ही आपल्या शोधामध्ये होतो. पण मला अवंतीला यायचं नाही. महाराणी काय भलतच बोलत आहे? आपण सिंहासनावर नसला तर राज्यात व्यवस्था कशी राहणार? प्रजेचं रक्षण कोण करणार? आणि आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघणार? खरं आहे.
मला ते राज्य नको, सिंहासन नको, प्रजा नको, काही काही नको, माझ्या पुढून जा कसा? पण महाराणी, तू मला राणी मानतोस ना? मग मी आज्ञा करते की तू आल्या पावली परत जा. माझी आज्ञा मानित नाही? जा म्हणते ना, जा जा. महाराजनीच्या कुशलतेबद्दल नगरातील सारे लोक संशयात पडले आहेत आणि एकंदर राज्यकारभाराबद्दलही त्यांची मन रुष्टच आहे. श्री चंडिकेची इच्छा, ती सर्व काही मंगलच करी. नमो उद्धार, नमो उद्धार. श्री चंडिका, श्री चंडिका, काय गडबड आहे? आम्हाला महाराणीची भेट घ्यायची आहे. व्हायची नाही, महाराणी आजारी आहे. महाराणी आजारी? मग आमचा मठाशेजारी होणारा बलियज्ञ थांबवाल तर बरं होईल. प्रजेची धर्मकृत्य पाखंडी लोकांच्या इच्छेनुसार होत नसतात. देवीचे यज्ञयाग यथा सांगत होणार. मग महाराणीची प्रत्यक्ष गाठ घेतल्या वाचून आम्ही इथून जाणार नाही. तिची आज्ञा किंवा इच्छा आम्हाला समजलीच पाहिजे. माझ्या दादाकडे मला घेऊन जावं, त्यानं माझी गडी फू केली आहे. मी गाते ना, गाते. आता आपण इथून जावं. जास्त आग्रह धराल तर ध्यानात ठेवा, मठा शेजारी होणारा पशुयज्ञ मठातच केला जाईल. भगवान बुद्धांचं रक्षण करू. बर आहे, आम्ही आणखी 2 दिवसांनी राणीची भेट घेऊन निर्णय करून घेऊ. नमो बुद्धाय. श्री चंडिका, श्री चंडिका. या धनुर्धारी लोकांमध्ये प्रत्येक मनुष्य शूर आणि विश्वासू आहे. प्रसंगाला त्यांचा फारच उपयोग होईल. श्री चंडिकेची कृपा. आता यापुढे राजवाड्यातली व्यवस्था अगदी कडक ठेवायची. कुणाही माणसाची ये जा माझ्या आज्ञापत्रानं झाली पाहिजे. आज्ञाप्रमाणे. महाराजनीची भेट झाली. महाराजनी आजारी असल्याचं समजलं. अद्याप आजारी? पण काय हो, राणी राजवाड्यात तरी आहे का? आम्हाला सुद्धा शंकाच वाटते त्याबद्दल. बर, कल्याण. या राजगुरूंनी काय गौड बंगाल चालवला हे समजत नाही. महाराणी सापडल्या? सापडल्या हो. श्री चंडिकेची आणलं त्यांना. त्या अरण्यात आहे. माधवगुप्त ही तिथंच आहे, पण त्या इकडे येत नाही. येत नाही? महाराणी येत नाही? त्याने इकडे आलंच पाहिजे. जा, माणसं तयार कर, पालखी काढ, थोडेसे धनुर्धारीही बरोबर घे. चल अटक.
श्री चंडिकेची इच्छा सुवसना मोदमय भूबाला सुवसना मोदमय भूबाला सुवसना मोदमय भूबाला ऋतु वसंत आठवण आहे का तुम्हाला? अरे हो, महाराणींच्या आज्ञेचा मला अगदीच विसर पडला. सेवकाला क्षमा असावी. हा पहा निघालो. रुचे येथे वास विजनी रुचे येथे वास विजनी कुशल आहेस हे पाहून
मनाला मोठा संतोष वाटला. श्री चंडिकेची कृपा. माधवगुप्त कुठे आहे? कुठं दिसत नाही. मला माहित नाही. पण तो तुझ्याकडे असल्याचं कळलं. कळलं असे. मग तो कुठं गेला? मला काय माहित. राणी, असा घोर अपराध करणाऱ्याला पाठीशी घालणं बरं नाही. माधवगुप्त अपराधी? त्याच्या बापानं आपल्या महाराजांचा प्रत्यक्ष तुझ्या पित्याचा वध केला हे तू विसरलीस. मग त्याचा दोष माधवगुप्ताकडे कसा येतो? पित्याचं पाप पुत्रपौत्रांना भोगावं लागतं असा शास्त्रार्थ असून रूढीही पण तशीच आहे. शास्त्र रूढी. पित्याचं पाप पुत्राला भोगावं लागतं. निरपराधी माणसांचे बळी घेणाऱ्या अशा शास्त्रांना आणि रूढींना जाळून टाका एकदम. बर, तू आता वाड्यात चल बरं. तुझ्या दर्शनासाठी सारी प्रजा व्याकुळ झाली आहे. पण मला तिकडे यायचं नाही. यायचं नाही? सिंहासनस्थ राणीनं असा हिका धरून कसं चालेल? जग काय म्हणेल? पालखी आणारे? चल आटक. म्हणजे मला तुम्ही आज्ञा करता? मग मी स्पष्ट सांगते की मला ते राज्य नको आणि सिंहासनी पण नको. तुला नको असेल, पण आम्हाला त्या सिंहासनावर राणी पाहिजे, म्हणून तू आलो पाहिजेस. तुमच्या तंत्रानं चालणारी दुसरी एखादी राणी शोधा. जा तुम्ही इथून. तुम्ही पळा कसे एकदम? ते पाहते आले इकडे. पळा पळा. ते कोण? राजगुरु. पळा म्हणते ना. बरोबर. ते पाहते आले तिकडे. आता लपाच इथं कुठेतरी. बरोबर. तुझी काय वाट? पाहते कसं जमत. बरं, पण आपली बाईक पुन्हा तू असशील तिथे येऊन भेटेल. चला राजवाड्यात, मी तयार आहे. राणी, आता तू कुणाशी बोलत होतीस? कुणाशी नाही. ठीक. विश्वास, सर्व अरण्याला वेढा घाल आणि माधवगुप्ताचा शोध घे. जीवन अगर मेलेला कसाही सापडो घेऊन ये.
हिला व्यवस्थेनं नीट घेऊन चला. नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय. कल्याणमस्तु. प्रभो, आपल्या विहारात माझी बहीण सुमित्रा कुशल आहे ना? महामुनी सिद्धार्थ, तुझं मंगल करो. तुझी बहीण सुमित्रा मठातून गेली. कुठं? आम्ही तिला अवंतीच्या राजवाड्यात पाहिली. ती कुशल आहे, पण तिचं मस्तक ठिकाणावर नाही सरी. म्हणजे अति दुःखाला तिला वेळ तर नाही लागलं? राजवाड्यात आहे ती. माधव, सावध आहे. राजवाड्यात घुसण्याचं धाडस विचार आण कर. कल्याण. आत्ताच्या आत्ता जाऊन मुख्यमंत्र्यांना मी बोलवलं आहे म्हणून सांग. जा म्हणते ना. महाराणी, राजगुरूंची आज्ञा अजून काही करता येत नाही. काय राजगुरूची आज्ञा? श्री चंडिकेची इच्छा. राणी, काशी सांगते ते खरं आहे, पण अशी सत्ता चालवणारे तुम्ही कोण? मी कोण? तुझा पालन करता, मातेप्रमाणे तुझ्यावर ममता करून, पित्याप्रमाणे तुला योग्य मार्ग दाखवणारा तुझा हितकर्ता. हितकर्ता कि हितशत्रू, मला तुमची मुळीच गरज नाही. मी तुमचं काही ऐकणार नाही. ऐकावं लागेल, ऐकलंच पाहिजे. ऐकलंच पाहिजे? आपल्या राणीचा असा अपमान करता? अवंतीच्या सिंहासनाचा मान राखण्याकरता राणीच्या मानाला मर्यादा घालणं प्राप्त आहे. मग या राजवाड्या मी राणी नसून एक सामान्य बंदी आहे असंच तुमचं म्हणणं? विश्वास, राणीला चार हिताच्या गोष्टी समजावून सांग, आणि त्या इथून कुठंही न जातील अशी दक्षता घे. ओय राणी, तुझी प्रकृती चांगली होईपर्यंत तुला ह्या महालातून बाहेर जाता येणार नाही. म्हणजे? श्री चंडिकेची इच्छा. श्री चंडिकेची इच्छा? जिथं तिथं श्री चंडिकेची इच्छा. चंडिके देवी, आप नमस्त करा वैभवाला. Sorry.
माधवगुप्ताची बहीण सुमित्रा। माधवगुप्ताची बहीण ही इथं कशी? केवळ दैवयोगानं महायज्ञाच्या दिवशी झालेल्या वादळात आपण भलतीकडे गेला आणि आपल्या जागी ही चुकीनं राजवाड्यात आणली गेली। दादा मला पोटभर रडायचंय, रडू का मी? देह तो निस्त्राण झाला सानुला व्याज सुमित्रा। दुष्टाने माझ्या दादाचा बळी घेतला। सुमाताई, तुझा दादा सुखरूप आहे बर? काय, माझा दादा सुखरूप आहे? माझा दादा सुखरूप आहे? हो हो आहे सुखरूप, पण कुठं आहे माहित तुला? हो हो कुठं? देवाच्या घरी, जिथं दादा आहे, माझे बाबा आहेत, माझी सगळी माणसं आहेत तिथं। मलाही जायचंय त्यांच्याकडे, पण मला नेणार कोण तिकडे? हा हा त्या राणीलाच सांगते, त्या चौदसेनं माझ्या दादांना ठार मारलं, बाबांना ठार मारलं, देवाच्या घरी पाठवलं। मला एकटीलाच का मागं ठेवलं? दुष्ट गुठली, मी तिला सांगणार आहे कि मलाही मारून टाक म्हणून। हे बघ, सावध राहा, नाही तो ती तुला सुद्धा मारील बर का? ही राणी की नाही मोठी दुष्ट आहे, शुद्ध राक्षसी नाही, माणसं खाणारी वाघीण आहे, आणि ती वाईट वाईट चांदाई नाही। राणी दुष्ट, अर्धसा वाखीन दुष्ट चांडाळी। देवा देवा काय माझे धिंडवडे, देवा मला कशा मारे राणी केलं? त्यापेक्षा मी रस्त्यावरची भिकारीण का नाही झाले? महाराणी महाराणी काय हे असं रडत बसून कस चालेल? ह्या बंदीवासातून सुटायला नको का? राजगुरूंनी सगळा राजवाडा आपल्या माणसांनी व्यापून टाकला आहे, ह्या पिंजऱ्यातून सुटायचा एक उपाय सांगू का? पण तू तरी राजगुरूंचाच माणूस,
खरा पण राणी ह्या पायाचं अन्न खाते मी बर ठेवते तुझ्यावर विश्वास काय करू मी कपट कपटानं राजगुरूला चकवलं पाहिजे कपट मी कपट करू नाही हे पाप माझ्या हातून नाही होणार नाहीच होणार महाराणी यावेळी पाप पुण्याचा विचार करा तर पुरत्या फसा अधमाशी कपटाचरण करण्यात काही इतकंही पाप नाही समुद्र मंथनानंतर अमृत वाटायच्या वेळी भगवान विष्णूंनी सुद्धा मोहिनीचं कपट रूप धारण करून कपटी दैत्यांना फसवलं अमृत वाटते आहे हे राहू नावाच्या राक्षसाच्या लक्षात आले तो रूप पालटू देवांच्या पंक्तीत जाऊन बसला तेव्हा चंद्रसूर्याने ते राहूचं कपट अमृत वाटणाऱ्या मोहिनीच्या दृष्टीला आणलं प्रत्यक्ष देवाधिकांना सुद्धा कपट करणं भाग पडलं मग माणसाची काय कथा तरी सुद्धा मला ते नाही करायचं सरळ मार्गानच मध्येच बोलतो क्षमा असावी पण महाराणी प्रसंग कुणाशी आहे माहित आहे प्रत्यक्ष आपल्या पिताजींच्या मारेकऱ्याशी काय पिताजींचा वध राजगुरुनं केला केला नाही करवला तेव्हा अशा अधमाशी कपटानच वागलं पाहिजे तरच तरणोपाय आहे मग त्रागा करण्याचं सोडून द्या राजगुरू सांगेल तसं वागायचं सोंग आणा तो म्हणेल त्याला मान डोलवा म्हणजे चालू बंदिवासातून आपली सुटका होईल आणि पुढं एकदा इथून सुटून बाहेर पडला की सारी प्रजा आपल्या पाठीशी आहे हे नक्की समजा तिच्या सहाय्यानं आपल्याला राजगुरूंचा नाश करता येईल विश्वास तुम्हाला देवच भेटलास सावध राजगुरूंच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यात आपलं हित आहे राजगुरु माझे डोळे पुरते उघडले माता पित्याच्या ठिकाणी आता मला तुम्हीच आहात हे मला कळलं मी तुमच्या इच्छेच्या बाहेर नाही श्री चंडिकेची कृपा ती तुझं कल्याण करील हर्ष
ही माधवगुप्ताची बहीण विश्वास सुमित्रेला वाड्याबाहेर काढून मोकळी सोडून दे. आपले लोक तिच्या पाठीवर ठेव आणि माधवगुप्ताची आणि तिची भेट होताच त्या दोघांनाही पकडून इकडे आणण्याची व्यवस्था कर. कल्याण. सुमित्री बरोबर आपल्या विश्वासाची माणसं पाठव. त्यांच्या बरोबर माधव गुप्तांना असा निरोप द्या की राजवाड्यात येण्याचं धाडस करू नका. संकट आहे. आज्ञा. दुष्टा भोग आपल्या बापाचा तुम्हाला. श्री चंडिकेची कृपा. राणी, शेवटी राजद्रोही सापडला. हो, राजद्रोही सापडला आणि देवीचा बली. हो, देवीचा बली. आता देवीचा महायज्ञ उद्याच करायला राणीची अनुज्ञा असेलच. हो हो, काय हरकत आहे. जा, त्याला कडक बंदिवासात ठेवा. महाराणी, निराश न होता झगडलं पाहिजे. आपली आणि माधवगुप्ताची सुटका आजच्या आज झाली पाहिजे. तरच उद्याचा अनर्थ टाळता येईल. पण राजवाड्यातून बाहेर पडायचं म्हणजे राजगुरूचं आज्ञापत्र पाहिजे. बर, मी स्वतःच पाहते कसं जमतं ते.
कल्याण कल्याण। उद्याच्या यज्ञाबद्दल मी काही विचारायला आले। हो, त्याच संबंधाने मी काही आज्ञापत्र लिहितो आहे। काय विचारायचं आहे महाराणीला? मी असं ऐकते की बौद्धांच्या नादानं नगरातील लोक बलियज्ञाच्या विरुद्ध उचलले आहे, तेव्हा त्यांचा काही अडथळा होणार नाही ना? त्याची तू मुळीच चिंता करू नकोस। उद्याचा महायज्ञ सर्वांच्या नाकावर टिचून पशुबली नरबली सह मी पार पाडणार। मला तीच मोठी काळजी पडली होती, तरी पण मला वाटतं सैन्याची व्यवस्था असलेली बरी। ती मी केली आहेच। बरं, येते मी। श्री चंडिकेची कृपा। राणी, आज्ञापत्र असून सुद्धा आपली या वेशात सुटका? त्याची काळजी करू नको, मी पुरुष वेशच घेते। हा चल आता। राणी मोहिनी कुठे आहे? महाराणी आता इथंच होत्या। जा त्यांचा शोध घे। आज्ञा। आता माधवगुप्ताची सुटका। पण महाराणी, बंदीशाळेवर पहारेकरी पहारेकरी पहारा केव्हा बदलतो? बहुतेक आताच वेळ झाली असावी। ठीक, पण आजचा पारेवाल्यांचा खुणेचा शब्द काय? त्रिशूळ। त्रिशूळ त्रिशूळ त्रिशूळ। इकडे तोंड करून पारा करायचा नसतो। लागलं वाटत। बर, रडू नको, खा लाडू। अरे नाजूक पहारे करी। राजगुरूला माझ्या मालात कोंडून ठेवलंय। मग तू तिथून बाहेर पडण्याच्या आत आपल्याला राजवाड्यातून केलं पाहिजे। हे घ्या आज्ञापत्र, चला लवकर। तो हो पुढे आम्ही आलोच मागू ना। आज्ञा।
पुरुषाचा वेश घेतलास, परंतु स्त्रीची चंचल बुद्धी काही सोडली नाहीस. श्री चंडिकेची इच्छा. मोहिनीला तिच्या महालात, माधवगुप्ताला बंदीगृहात, दोघांनाही कडक पहाऱ्यात ठेवा. श्री चंडिकेची उद्या सकाळी माधवगुप्ताचा बळी. सकाळी सेनापती धनुर्धारी अगदी सज्ज असल्या. प्रसंग पडला तर दया माया ब्रीज दाखवू नका. आजचा यज्ञ सिद्धीला गेलाच पाहिजे. आज्ञा. आपण अगदी निश्चिंत असाल. झारे नरबलीला घेऊन या. या राजगुरुनं अनर्थ केला. एका कुटुंबाचा सत्यानाश केला. देवासाठी धर्मासाठी देव धर्मापुढ दया माया काय कामाची. कसला देव कसला धर्म. देवानं कधी नरबली मागितले होते. देवासाठी नव्हे राक्षसी रूढींची भूक भागवण्यासाठी. रूढी या राक्षसी रूढी नाहीशा झाल्याच पाहिजे. नाहीतर त्यांच्या पायी साऱ्या समाजाचा सत्यानाश होईल. खरा समाजाचा सत्यानाश होईल. काही अवस्था. आणि राणीची तरी काय वाट आहे. लोक हो ऐका, तुमची राणी भयंकर संकटात आहे. त्या धर्मवेड्या राजगुरुना तिला बंदी टाकली असून कदाचित तो तिचा बळी सुद्धा घेईल. चला उद्या राजवाड्याकडे धाव घ्या. राणीचं रक्षण झालंच पाहिजे. नाहीतर चौदाळलेला राजगुरु साऱ्या नगराला आग लागेल. चला धावा. राजवाड्याकडे जावा. राणीला सहाय्य करा. आपलं कर्तव्य करा. चला जावा. धर्मवेड्या राजगुरू पासून राणीला वाचवा. चला जावा. Come on.
सरानो मरणाला भीता ही अबला असून सुद्धा पाखसी झुजता झुजता पडली आणि तुम्ही मर्दासारखे मर्द असून माघार घेता तू त्या दिनाला तिकडे राणीचे प्राण संकटात आहे मर्दपणाची काही लाद असेल तर ती मऊ उधारवा कुसा पुढे कुसा आणि पोळावा पोळा उकाठ्यानं बाजूला हो धर्मकृत्यात अडथळा केलास तर अनर्थ होईल सगळ्यांच्या प्राणावर उठलेल्या राक्षस राक्षस हो राक्षस आणि मारेकरी सुद्धा मी मारेकरी हो तू मारेकरी माझ्या पित्याचा वध तू केलास चांडाळा मला सगळं काही कळलं आहे कळलं ना ठीक झालं धर्मा ठवळा ठवळ करणारा ना मी असंच शासन करीत असतो मग तो राजा किंवा रंग कुणीही असो नाही तुझे प्राण हवे असतील तर मुकाट्यानं बाजूला हो कुणीच नाही श्री चंडिकेची इच्छा अरे पाहता काय उठा त्या बाजूला विश्वास Thank you.
महाराणी महाराणी खरा रूढीचा भक्त शेवटी स्वतःचा बळी दिला. लोक हो देवीच्या यज्ञ यागाती हाच शेवटचा बळी. यापुढं ही दुष्ट रूढी अगदी बंद केली आहे. सुमित्रा ताई ताई अगं मी तुझा दादा दादा मुहूर्त पाहून तुझे लग्न लावून द्यायचंय. आता नवरदेव कोण माहित आहे? कोण?